हरिओम श्री राम अंबन्य नाथ स्वामी। माझे नाव प्रिया वीरा कृषांसिंह नाईक, अंधेरी पश्चिम उपासना केंद्र। मी बापूंच्या कृपाक्षेत्रात जवळजवळ गेली 22 वर्ष आहे। बापूंचा प्रत्येक क्षण, आयुष्याचा प्रत्येक क्षण हा बापूंचा अनुभवच आहे। अख्खं जीवन हे त्याचं गुणसंकीर्तनच आहे। इतक्या वर्षातला 2015 सालचा दोन छोटे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। 15 फेब्रुवारी 2015 ची गोष्ट आहे। त्या दिवशी आम्ही ADMच्या रेस्क्यू प्रॅक्टिससाठी केंद्रातले सगळेजण गोदरेज बंगलो जुहू येथे प्रॅक्टिससाठी गेलो होतो। वॉर्मअप करताना माझ्या पायात अचानक कळ गेली आणि मी वाळूतच खाली बसले। मला कळेना एक क्षण काय झालं, काहीतरी आतून हलतंय असं मला जाणवायला लागलं। दुखत नव्हता पण काहीतरी वेगळं आहे हे मला जाणवत होतं। मी परत उठून सुरुवात केली पण माझ्या परत पायात कळ गेली व मी परत वाळूतच बसले। काहीतरी हलतंय काही कळत नव्हतं। सगळे बोलले काहीतरी क्रॅम गेला असेल, परत बघ। प्रयत्न करूनही माझ्या पायाची कळ काही थांबत नव्हती। मला वाटलं निश्चितच फ्रॅक्चर झालं असेल। माझे बापू परिवारातले श्रद्धावान कुटुंबीय त्वरितच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे माझ्यावर प्रथमोपचार सुरू केले। एक्सरे रिपोर्ट काढण्यात आला तर एक्सरे तर पूर्णपणे नॉर्मल होता, पण त्यांनी मला लगेच पाय दुखत असल्यामुळे मोठा एक बेल्ट घालायला दिला आणि त्या बेल्टच्या आधाराने मी थोडी थोडी चालू शकत होते। प्रथमोपचार दिल्यानंतर मी घरी परत आले। एक्सरे रिपोर्ट आणि डॉक्टरशी ट्रीटमेंटचे पेपर आम्ही सुचितदादांना दाखवायचं ठरवलं। सर्व घेऊन माझे मिस्टर दादांच्या क्लिनिकमध्ये गेले आणि ते रिपोर्ट बघून दादांनी MRI करायला सांगेल असं सांगितलं। MRI लगेचच पुढच्या दिवशी MRI करून घेतला आणि ते रिपोर्टसुद्धा आम्ही परमपूज्य सुचितदादांना दाखवले। त्यांनी रिपोर्ट बघितल्या क्षणीच सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे, लिगामेंट टियर दिसतं आहे। लगेचच लीलावती येथील डॉक्टर शाहरुख वाच्छा यांच्याकडे मला रिफर केलं आणि त्यांनी देखील 90% लिगामेंट टेअर आणि त्याच्यामुळे तुला ॲक्यूट लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन करावं लागेल असं निदान केलं। मी तो क्षणभर मी घाबरले होते की अरे अचानक असं काय झालं, पण मी एकदाच पडले पण बापूंनी त्याच्यानंतर जे मला उचलून घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगते। 15 फेब्रुवारी माझा ॲक्सिडेंट झाला। 22 तारखेला मी ॲडमिट झाले। 23 तारखेला माझी सर्जरी झाली। शस्त्रक्रियेनंतर 28 फेब्रुवारीला मला डिस्चार्ज देण्यात आला। अवघ्या 10 ते 12 दिवसातच सगळ्या एवढं पटापट बापूंनी घडवलं हे फक्त तोच करू शकतो। या सर्व हे प्रोसेसमध्ये माझं श्रद्धावान कुटुंबीय माझ्यासोबत होतं, माझ्यासाठी प्रार्थना करत होतं, मला मदत करत होतं आणि सर्व काही सगळ्यांकडून माझा बापूच करवून घेत होता। ऑपरेशनच्या वेळी मला आजही आठवते, जेव्हा ऑपरेशनच्या वेळेस मी आज जात होते तेव्हा ऑपरेशन थिएटरच्या दारापाशी जाईपर्यंत माझ्या मनात घालमेल होती, भीती होती, मला रडू येत होतं, कुटुंबीय माझे आप्त मला सगळे आठवत होते। पण जे काही ऑपरेशनचा दरवाजा मी उघडल्यानंतर मला आत नेण्यात आलं ते सर्व काही बघून मला एक क्षण फक्त आणि फक्त बापूच आठवला की आता मी फक्त त्याची मुलगी आणि तो माझा बाप आहे आणि तो मला या संकटातून तारणारच हा विश्वास मला तिकडे एका क्षणातच निर्माण झाला। इतर सर्व डॉक्टर नर्सेस मला सांत्वन माझं करत होते, मला रिलॅक्स करत होते, पण जे महत्त्वाची शस्त्रक्रिया जे करणार होते मेन डॉक्टर वाच्छा ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाही, पण त्यांनी मला फक्त एकदाच बघितलं आणि तो कटाक्ष इतका आधारदायक आणि आश्वासक होता मला आजही आठवते। त्याच्यानंतर मला खूप म्हणजे खूप धीर आला। माझी शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली। सर्व जगासाठी सगळ्यांसाठी शस्त्रक्रिया डॉक्टर वाच्छाने केली होती, पण माझ्यासाठी मला माहिती ती फक्त डॅडनीच केलेली होती। शस्त्रक्रियेनंतर मी डिस्चार्ज घेतला, 10-12 दिवसात घरी आले। मला वाटलं आता सगळं फिट अँड फाईन झाले, माझं रुटीन सुरू होईल, पण खरी लढाई तर शस्त्रक्रियेनंतर होती। ती म्हणजे घरी आल्यानंतर पाय सुजायला लागायचा, पाय दुखायला लागायचा, पायाला मुंग्या यायच्या, काहीच बेल्ट शिवाय, काठी शिवाय, वॉकर शिवाय मी काहीच ॲक्टिव्हिटी करू शकत नव्हती। तिथे मला फारच नैराश्य आलं। अशाही त्याच्यातून देखील माझ्या बापूंनी मला सावरलं। मला अत्यंत छान अशी श्रद्धावान फिजिओथेरपिस्ट मिळाली जी प्रसंगी कठोर म्हणून माझ्याकडून सगळे सेशन सगळे व्यायाम उत्तमपणे करून घ्यायची। व्यायाम करताना ते फिजिओथेरपी करताना मला खूप दुखायचं, खूप वेदना व्हायच्या, मी टाहो फोडायची आई बापू मोठी आईच्या नावाने, परंतु
ती माझ्याकडून ते कंपल्सरी करूनच घ्यायची, पण ती माझी खूप कठोर वागायची. मला वाटायचं आता हे सेशन नको, कशाला फिजिओथेरपी करायची. पण समजा त्यावेळेस मी जर त्या वेदना सहन केल्या नसत्या तर आज मी माझ्या पायावर उभी राहू शकले नसते. हाडं ब्लॉक झाली असती तर पुढे जाऊन मला खूप कठीण झालं असतं. ते 2-3 महिने मला खूपच नैराश्य होतं, कारण ऑफिस, सेंटर, संस्थेच्या ॲक्टिव्हिटी मी कशातच भाग घेऊ शकत नव्हते. कुठे जायचं म्हणलं तर वॉकर काठीशिवाय मी चालूही शकत नव्हते. त्या गोष्टीचं मला भयंकर वाईट वाटायचं. पण या सगळ्यामध्ये, या सगळ्या नैराश्यामध्ये, या सगळ्या दुःखात, वेदनात मला फक्त बापू आणि बापूचाच आधार होता. बघता बघता 3-4 महिने उलटून घेतले गेले, मी पूर्णपणे सगळी ट्रीटमेंट घेतली, फिजिओथेरपी कम्प्लीट केली आणि मी माझ्या रुटीनला बॅक झाले. मला खरंच की स्वतःच्या पायावर उभं राहणं हे काय असतं हे मी तुम्हाला आज सांगू शकते. ते मी बापूंच्या सोबतच उभी राहू शकले, कुठल्याही काठीच्या, वॉकरच्या किंवा बेल्टच्या आधाराशिवाय. मी खूप खूप अंबज्ञ आहे. जर बापू माझ्या आयुष्यात नसते, हा प्रसंग म्हणजे माझ्या कदाचित जीवावर खूप मोठं बेतलं होतं, पण बापूंनी हे माझ्या पायावर निभावलं. मी खरंच की बापूंनी माझ्या प्रारब्धाचे चटके इतके सौम्य केले की मला अक्षरशः या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून अक्षरशः फुलासारखं मला बापूंनी तारलं. 2015 अजून एक मी तुम्हाला अनुभव सांगू इच्छिते. अनुभव छोटासाच आहे. सेम त्याच वर्षीतला 2015 24 डिसेंबर दत्त जयंतीचा दिवस होता. वर्धमान व्रताचीला सुरू झालेलं होतं. त्या दिवशी सकाळपासून थोडंसं मला वेगळंच काहीतरी वाटत होतं. काहीतरी म्हणजे काहीतरी अस्थिरता असे वाटत होती. मन शांत नव्हतं, इतका पवित्र दिवस होता. आणि दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस लागून सुट्ट्या आल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय आम्ही नरसोबाची वाडी कोल्हापूरला दर्शनाला जाणार होतो. इतकं छानचा, इतका सुंदर दिवस असून आज मला इतकं अस्थिर का वाटते. मला माझं मन खूप चलबिचल होत होतं. मी बापूंना मनावर प्रार्थना केली, काहीतरी निश्चितच चुकतंय, काय ते मला कळत नाही. मी मुलांवरती चिडचिड ओरडाओरड करत होते. त्यांना संध्या शेवटी खाली पाठवलं, जा तुम्ही खेळून या, मी माझी थोडीशी कामं आटपून देते. आणि खूप थंड हवा अशी सुटलेली, धुळीचे लोट येत होते, म्हणून मी सगळ्या खिडक्या वगैरे बंद करून घेतल्या. पॅकिंग करत होते तेव्हा मला जाणवलं काहीतरी फुस फुस असा मोठ्याने आवाज येतला. मला कळलं नाही कुठून आवाज येतोय. मला वाटलं हवा ही खिडकीवर धडकते म्हणून आवाज येतो. बघितलं तर किचनमध्ये कुकर जोर जोरात आवाज येत होता. मी कुकर गॅसवरती भात शिजायला ठेवलेला आणि मी अक्षरशः विसरूनच गेलो. मग समजत होतं मी काय करू. पूर्ण अख्खं किचन हे वाफांनी पूर्ण असं धुरकट झालेलं होतं, धुकंच असं पसरतं असं झालेलं होतं. ते सगळ्या वाफाचं पाणी पाणी सगळं फ्लोअरवरती झालेलं होतं. मला काही करावं सुचत नव्हतं. मी पटकन बापूंचं नाव घेऊन कसा बसा हिमतीने गॅस बंद केला. त्यात पाईपलाईन नॅचरल गॅस, समजा कुकर ऑलमोस्ट ब्लास्टच होणार होता. बापूंनी त्यावेळेस किचनमध्ये सुद्धा बापूंचे फोटो आहेत, त्यांनी तिथे सुद्धा माझी काळजी वाहिली. मी थोड्या वेळी धीर करत किचन ह्याच्या खिडक्या उघडल्या आणि गॅसवरती आणि संपूर्ण किचनवर उदी पेरली. उदीनी नंतर सगळं हळूहळू थोडं शांत झालं. अर्धा तासाने मी सुद्धा थोडी नॉर्मल झाले की हे काय मोठा जीवघेणा प्रसंग होता हा सुद्धा. आणि म्हणूनच मला काहीतरी गंडांतर होतं, म्हणूनच माझं मन अस्थिर होतं सकाळपासून. मी मनोमन बापूंकडे माफी मागितली की माझं चुकलं बापू, पण तरीसुद्धा तुम्ही मला आत्ताही तारून दिलं. नंतर कुकर उघडला तर पूर्ण पाणी संपलेलं होतं, पण कुकर जळाला नव्हता आणि भातही व्यवस्थित शिजला होता. हे बापूंशिवाय कोण करू शकतात. ती सर्जरी असो, सर्जरीपासून भात शिजण्यापर्यंत प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त तो एकच आपल्यासोबत असतो आणि तो म्हणजे आपला करुणामयी बापू. खरंच बापू नसते, बापूंशिवाय मी माझं आयुष्य कल्पनाच करू शकत नाही. आणि म्हणूनच बापू सदैव तुमच्या कृपाछत्राखाली माझ्या आणि माझ्या कुटुंबियाला ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. की खरंच हे आयुष्य खूप खडतर आहे, पण बापू आहे म्हणूनच हे सुखकर आहे. मी बापूंच्या खूप खूप अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संत.